मला परीक्षेत 90% मिळाले. आज मी परीक्षेत पास झालो. एक हा रिझल्ट. वा वा वा, खूप छान खूप छान. अगं ऐकतेस का? आले आले. आज आपल्या राहुलला 10 90% मिळाले. आज छान पैकी लापशी बनव ग. हो का? बघू 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 किती मार्क मिळाले. तिला काय दाखवतात बाबा, तिला कुठं काय कळतं यातला. ती अशिक्षित. आमच्या लग्नाला 3 महिने झाले. आणखी प्रेग्नन्सी. आम्ही एकमेकांना समजलो नाही, कुठे फिरायला नाही गेलो. मी विचार केला नंतर आमच्यात जाऊन गर्भपात करूया. नाही, तुझी आई म्हणाली नाही मला बाळ पाहिजे. आणि तुझा जन्म झाला. तू पोटात असताना 9 महिने तू सुदृढ व्हावा त्यासाठी तिला दूध आवडत असताना सुद्धा तिने दूध पिलं. अशिक्षित होती ना. तू रात्री आजारी असायचा तेव्हा रात्री ती रात्रभर जागून जागून तुझ्यासाठी सकाळी उठून पुन्हा तुझ्यासाठीच करायची. का? अशिक्षित होती ना. तू जेव्हा शाळेत जायला लागला तुला 7 वाजता तू शाळेत जायचं म्हणून ती 5 वाजता उठून तुझ्यासाठी आवडता नाश्ता बनवायची. आणि माझ्यासाठी सुद्धा ती टिफिन बनवायची. अशिक्षित होती ना. तू रात्री अभ्यास करता करता झोपून जायचास आणि तुझी आई येऊन तुझी पुस्तकं नीट नेटकी करून तुझा दप्तर भरून नंतर झोपी जायची. अशिक्षित होती ना. तुला ब्रँडेड कपडे घ्यावे द्यावे म्हणून ती माझ्या पाठीमागे लागायची आणि स्वतः एकाच साडीमध्ये पूर्ण वर्षभर घालायची. अशिक्षित होती ना. आणि जीवन वाढता वाढता ती स्वतः जीवन विसरून जायची. अशिक्षित होती ना. आज मी सांगतो की माझी पत्नी म्हणजे तुझी आई ही अशिक्षित. माफ करा बाबा मला. माफ करा मला. मला अक्षरशः 90% म्हणून पण मी अशिक्षित आहे. पण माझ्या आयुष्याच्या 100% बनवणारी तूच पहिली शिक्षिका आहेस. तू आज मंदिरपत वडील शिक्षक डॉक्टर सगळं पाहिलं आहे. खूप यशस्वी हो, खूप मोठा हो.